नमस्कार, पूनम फॅशन वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आकुडबाई म्हणजे शॉर्टबाई कटिंग करण्याची सोपी पद्धत बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथे पेपर घेतला आहे। पेपरला अशा प्रकारे फोल्ड मारून घेणे, विरोला सुरुवात करू। आपण 4 इंच लांबीची बाही घेणार आहोत। तर त्यासाठी 4 प्लस 1/2 इंच शिलाईसाठी दीड इंच धुमडपट्टीसाठी इथून इथेही 4 प्लस 1/2 इंच घेणे, इथून इथे सरळ लाईन मारणे। ही बाही तुम्ही अस्तरवाल्या ब्लाउज साठी, बिना अस्तरवाल्या ब्लाउज साठी, दोन्ही साठी वापरू शकता। आता इथून इथे आतमध्ये 1/2 इंच यायचं आहे, इथून इथे 1/2 इंच यायचं आहे। ही लाईन मारून घेणे, या लाईन वरती आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। मुंडा किंवा बाही रुंदी असेही बोलू शकता। तर 32 छातीच्या मापानुसार आपण बाही कटिंग करत आहोत। तर 32 छाती प्रमाणे आपला मुंडा येणार आहे 6.5 प्लस 2 इंच शिलाईसाठी। इथून इथे दंडगेर घ्यायचा आहे 5.5 इंच, इथून इथे 2 इंच शिलाई मार्जिन साठी, इथे 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊन अशा प्रकारे क्रॉस लाईन मारून घ्या। इथून इथे क्रॉस लाईन मारून घ्या, याचा मध्य घ्यायचा आहे 7.1 आला आहे, तर त्याचा आता करायचा आहे। तर अशी पट्टी धुंडून तुम्ही 1/2 करू शकता। तर इथे आपला 1/2 आला आहे। याचाही 1/2 करायचा आहे।
किती अर्धा करायचा आहे? किती आला? आता इथून इथे अर्धा इंच घेणे, इथून इथे पाव इंच आतमध्ये घेणे, इथून इथे पाव इंच बाहेर घेणे आणि इथून इथे एक इंच सरळ घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे हलका हाताने शेप देऊन घ्यायचा. ते आपण यम इथे इथे ए बी असे नाव टाकून घेणे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पुढे मी महत्वाच्या टिप्स सांगणार आहेत. तर झिरो ते एक आपण लांबी घेतली होती 4 इंच, चार ऐवजी तुम्ही 3, 3.5, 4, 5, 6 घेऊ शकता. 1 ते 2, 1.5 इंच दुमटपट्टीसाठी घेतली होती. दुमटपट्टी नको असेल तर काय केली पाहिजे ते मी पुढे सांगते. त्याआधी 1 ते 3, 1.5 इंच घेतली आहे. 1.5 ऐवजी तुम्ही 2 ही घेऊ शकता. जर तुमची बाही लांबी 5, 5.5, 6 असेल तर किंवा 7 ते 4 हे अंतर तुम्हाला जास्त हवे असेल तर 3 ते 4 मुंडा घेतला आहे. मुंड्याची मापी ही छातीच्या मापानुसार बदलत असतात. त्याचा चार्ट मी अपलोड केला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. 4 ते 5, 2 इंच शिलाई मार्जिन साठी, 7 ते 7 शिलाई मार्जिन साठी. हे नंबर मी तुम्हाला समजण्यासाठी टाकले आहेत. तुम्ही पेपर कटिंग करताना नंबर टाकायचे नाही आहेत. तर आपण आता कापून घेऊया. आता आतील भाग कापून घेऊया. इथून इथे हे अंतर आपले 1/2 इंच आले पाहिजे. 1/2 इंचापेक्षा जास्त आले नाही पाहिजे किंवा कमीही आले नाही पाहिजे. इथे 1/2 इंच इथे 1/2 इंच. जर तुम्हाला अस्तरवाला ब्लाऊज शिवायचा असेल तर त्याच्यासाठी 1/2 इंच घ्यायचे आणि जर तुम्हाला बिना अस्तरवाला ब्लाऊज शिवायचा असेल तर 1 ते 2, 1.5 इंच दुमटपट्टीसाठी घ्यायचे.
घेते। अशा प्रकारे फोड मारून घ्यायचा किंवा असे किंवा असे कापून घ्यायचे। तर बाही कटिंग करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।